आडीगावकर मराठा समाज विकास प्रतिष्ठान कल्याण अध्यक्ष नातेने नात्याने मी आपल्या सर्वांना सादर प्रणाम करतोय आज आपलं चौदावे वार्षिक स्नेहसंमेलन इथे साजरं होत आहे जास्त वेळ घेणार नाही आहे कार्यक्रमाची सर्व आतुरतेने वाट पाहत तरी तरीसुद्धा इथे जमलेली सर्व रसिक प्रेक्षक या सर्व रसिक प्रेक्षकांना आज केवळ आणि केवळ आपल्या घाडीगावकर घाडीगावकरांच्या रक्तामधून निर्माण झालेला त्यांच्या कलागुणांचा एक अद्भुत मेळ आपण इथे सादर करणार आहोत या कार्यक्रमामध्ये कदाचित आजपर्यंत तुम्हाला जे माहीत नसतील असे अपले का मदे काम करना रे अपले समोर आपले काही मालिकांमध्ये काम करणारे कलाकारसुद्धा आपल्यासमोर येतील याचाच अर्थ आपल्याकडे ही गाडीओकर समाजामध्ये अनेक उत्तम उत्तम कलाकार मंडळी आहेत आणि त्यांच्याच कलागुणांना वाव देण्यासाठी आज आम्ही अनेक वर्षानंतर मनात योजलेलो असताना आज प्रथम कलाविष्कार ह्या नावाखाली हा प्रयोग सादर करतो आहे या सर्व कलाकारांना तुमचा उत्तम प्रतिसाद टाळ्यांच्या गडगडात कौतुकांच्या विविध मार्गाने तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे हा कार्यक्रम सादर करताना सर्वप्रथम जास्तीत जास्त मेहनत घेणारे जे आमचे महिला कलाकार आहेत इतर बालकलाकार आहेत आणि काही वयोवृद्ध कलाकार मंडळीसुद्धा आहेत गेली जवळजवळ एक ते दीड महिना ते सातत्याने परिश्रम घेतायत सराव करतायत चार महिने चार महिने म्हणतायत मी एक महिना बोललो सॉरी ते सातत्याने परिश्रम करतायत आणि सर्वात सांगण्याचा मुद्दा आज तुम्ही सर्व आपण सर्वांना इथे मोफत पास देऊन विनामूल्य तिकीट देऊन कोणत्याही तिकीट शुल्क न घेता आपण तुम्हाला आमंत्रित केलं आहे परंतु त्या कलाकार मंडळींनी स्वतःच्या खिशातून त्यांच्या ड्रेससाठी त्यांच्या प्रवासासाठी त्यांच्या कोरिओग्राफरसाठी अशा विविध कार्यासाठी त्यांनी स्वतःचं धन उपयोगी आणून आपल्यासमोर हे कला सादर करतायत आणि मलाच अध्यक्षांना खंत वाटते की त्यांच्या त्या कलागुणांना आम्ही आर्थिक मूल्य तेवढं देऊ शकणार नाही केवळ एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करू पण तुमच्याकडून त्यांच्या ज्या कौतुक त्यांच्यासाठी ज्या कौतुकाच्या टाळ्या मिळतील आणि शक्य झालं तर ह्या पुढच्या कार्यक्रमामध्ये ह्या कलाकारांचा गौरव चांगल्यात चांगला करता यावा म्हणून आर्थिक निधी जर आमच्या संस्थेकडे जमा झाला तर तीच फक्त जबाबदारी तुमचीच आहे तुम्हाला माहिती आहे ना दशावतारामध्ये दशावतार झाले की एक तळी फिरते आम्ही तळी फिरवणार नाही तळी नाही फिरवणार आम्ही परंतु आमच्याकडे आमचे कार्यकर्ते किंवा आमचे जे काही बँकेचे अकाउंट नंबर वगैरे आहेत त्या सर्वच्या माध्यमातून तुम्ही संस्थेकडे आर्थिक निधी जर पोच केला तर निश्चितच आम्ही पुढच्या वर्षी ह्या कलाकारांचा चांगल्यात चांगला आर्थिक मानधन देऊ गौरव करू या वर्षी ते शक्य नाही आहे वर्षी फक्त आम्ही त्यांना प्रोत्साहन देतोय कारण संस्था ज्यावेळी कार्य करत असते आज सुद्धा आम्ही हा कार्यक्रम तो सादर करतो आहोत खास करून आमच्या संस्थेच्या सगळ्या मान्यवर पदाधिकाऱ्यांना ज्यांनी स्वतःच्या खिशातून दीड ते दोन हजार रुपये आर्थिक देणगी देऊन या कार्यक्रमाला साजरा करण्यासाठी त्यांनी स्वतःचं योगदान दिले आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व देणगीदारांचं मी अध्यक्षांना त्यांनी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्वप्रथमच मी त्यांचे आभार मानतो ही त्यांची दानशूरता तुम्हा आम्हा सगळ्या छोट्या मोठ्या मंडळींकडून पुढे आली पाहिजे आम्ही संस्थेसाठी सभासदत्व जास्त नाही फक्त वर्षाला पाचशे रुपये वर्गणी घेतो वर्षाला पाचशे म्हणजे रु महिन्याला मला वाटतं पन्नासपेक्षाही कमी होते आणि मला वाटतं पन्नास रुपये देणं जास्त कठीण नाही आहे तर संस्थेसाठी वार्षिक वर्गणी जर नियमित दिले वेळोवेळी आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या अपेक्षेप्रमाणे जर संस्थेसाठी थोडीशी दानशूरता दिली तुम्हाला माहिती आहे गुजराती समाज गुजराती समाजांमध्ये ज्यावेळी गुजराती लोक मारवाडी लोक कार्यक्रमाला जातात ते कार्यक्रमाला ज्यावेळी जातात त्यावेळेला ते कधीही पुष्पगुच्छ घेऊन जात नाहीत कधीही कोणत्याही अयराचं पाकिट घेऊन जात नाहीत पण त्यांच्याकडे जर बारकानी निरीक्षण केलं तर त्यांच्या कार्यक्रमाला एक छोटासा गल्ला ठेवलेला असता त्या गल्ल्यामध्ये न कळत ते दान अर्पण करत असतात आणि तेच दान त्या समाजाच्या उत्कर्षासाठी ते उपयोगीत असतं आपल्याकडेही आम्ही अयर मागणार नाही पुष्पगुच्छ मागणार नाही पण तुमची आर्थिक निधी सरळ असते छोप्या मार्गाने का होईना ओपन मार्गाने ते आली तर उत्तमच पण छोप्या मार्गाने का होईना संस्थेपर्यंत आमचा आर्थिक निधी जर पोहोचला तर संस्थेची जी जी काही पुढची कामं आहेत अनेक कामं आम्ही योजली आहेत विविध कामं आम्ही करतो आहोत मुलांचं वयावाटप करतो आहोत उत्तम मार्क मिळवलेल्या लोकांना आम्ही पारदर्शक देत आहोत ज्येष्ठांचे सत्कार करतो आहेत पण हे सगळं करत असताना जो निधी पाहिजे त्या निधीसाठी आम्हाला तुमची सर्वात जास्तीत जास्त मदत आहे आणि म्हणून पुन्हा एकदा जे अपील मी करतो आहे त्या अपिलाला तुम्ही आव्हान द्याल अशी अपेक्षा मानून आता जास्त वेळ न घेता मी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक यांना विनंती करतो की आपला पुढील कार्यक्रम सुरू करावा आणि ह्या सर्व कला गुणांना उत्सम प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना तुम्ही वेळोवेळी कुठेही टाळ्यांचा कमतरता फासू देऊ नका एवढं बोलून मी आपला निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र